विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी या भारतातल्या सर्वात मोठ्या डिजिटल एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती मी अभिजित पाटील तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्या चालू घडामोडी सराव प्रश्नसंच मालिका या कोर्समधील हा भाग तिसरा आहे. तिसरी टेस्ट आपली ही आहे. पुन्हा एकदा परीक्षाभिमुख व दर्जेदार प्रश्न एकूण 10 प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर येतोय. ही माझ्याबद्दलची असणारी माहिती आहे. माझं शिक्षण बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग या पदवी शाखेमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पदव्युत्तर पदवी एम ए लोकसेवा, एम ए इकॉनॉमिक्स आणि एम ए मराठी या तीन विषयांमध्ये केलेले आहे. मित्रांनो, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनअकॅडमीनं एक चांगला अभ्यासाचा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आणलेला आहे. याच्यामध्ये वेगवेगळी नावाजलेली प्रतीत यश एज्युकेटर्स तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची लेक्चर्स घेत आहेत. तर अनअकॅडमीवरील जे काही प्लस सबस्क्रिप्शनचे कोर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला काही फी भरून ते कोर्स बघायला येतात, तर ते अनअकॅडमीवरील सर्व कोर्सेस पाहण्यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं. प्लस सबस्क्रिप्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा रेफरल कोड वापरून तुम्हाला त्या फी मध्ये 10% सवलत मिळते. माझा रेफरल कोड आहे abi_patil असा माझा रेफरल कोड आहे. तर 1 महिन्याचे किंवा 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष आणि 2 वर्ष तर अशी वेगवेगळी सबस्क्रिप्शन आहेत. आणि त्याच्यामध्ये 1 वर्षाचं जर बघायला गेलं तर 6300 इतकी त्याची फीज आहे. आणि 2 वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर 7560 म्हणजे फक्त 1000 ते 1500 रुपयांचा फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. परंतु तुम्हाला अनअकॅडमीवरचे सर्व कोर्सेस जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं असेल तर पाहता येतात. तर तुम्हाला घ्यायचे असेल तर माझा हा रेफरल कोड तुम्ही वापरू शकता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 10% सवलत सुद्धा मिळू शकते. चला मित्रांनो, आपल्या आजच्या लेक्चर मधल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. पहिलाच प्रश्न आहे, पुरस्काराशी संबंधित असणारा हा प्रश्न होता. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2020 सालचा कोणास मिळाला असे इथे विचारलेलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुराधा पाटील यांना 2020 सालचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आणि याच्यासोबतच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करणारी एखादी प्रकाशन संस्था असेल तर त्या संस्थेला श्री पू भागवत पुरस्कार हा पुरस्कार देण्यात येतो. तर 2020 सालचे पुरस्कार जर आपण बघितले तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो आपल्या प्रश्नामध्ये विचारलेला होता अनुराधा पाटील यांना मिळाला. श्री पू भागवत पुरस्कार जो प्रकाशन संस्थेस देण्यात येतो तो पद्मगंगा नावाचं प्रकाशन आहे पुण्यातलं, तर त्यांना तो मिळालेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार प्राचार्य आर विवेकानंद गोपाळ यांना मिळालेला आहे. आणि अजून एक महत्वाचा पुरस्कार म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार त्यांच्या नावे दिला जातो, तर तो मिळालाय श्री अनिल गोरे यांना. तर हे पुरस्कार महाराष्ट्राच्या महाराष्ट्र या घटकाच्या अंतर्गत महत्वाचे असणारे पुरस्कार आहेत. राज्यसेवा परीक्षेव्यतिरिक्त इतर ज्या काही परीक्षा आपल्या होतात म्हणजे ज्याच्यामध्ये संयुक्तची पूर्व परीक्षा आहे किंवा घटकाच्या असतील किंवा सरळसेवेच्या भरती असतील तर त्याला मात्र आपल्याला यातला एखादा पुरस्कार विचारला जाऊ शकतो. ज्येष्ठ कविवर्य विवा शिरवाडकर यांनाच आपण कुसुमाग्रज असं सुद्धा म्हणतो, तर त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा राज्य शासनाकडून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्यातर्फे जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्या कार्यक्रमामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुराधा पाटील. तर आता अरुणा ढेरे किंवा इतर सुद्धा नावं चर्चेमध्ये असतात जे काही मराठी साहित्य संमेलन वगैरे भरतात, तर त्यांचे अध्यक्ष वगैरे सुद्धा आपल्याला परीक्षेला विचारले जातात. त्याच्यावरती सुद्धा आपण एखादा प्रश्न येणाऱ्या टेस्ट मध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये विशेषतः मागील 4 वर्षांचे मराठी साहित्य संमेलनाचे किंवा मराठी नाट्य संमेलनाचे असणारे अध्यक्ष तर त्याच्या जोड्याला सुद्धा आपण एक प्रश्न येणार टेस्ट मध्ये बघणार आहोत.
पुढचा प्रश्न आहे, गानसम्राज्ञी सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो अलीकडे देण्यात आलेला आहे 2019-20 सालचा, तर त्याच्या संदर्भात असणारा हा पुरस्कार होता. पहिलं विधान असं दिलेलं आहे की गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात येतो. तर आता असे काही महत्वाचे पुरस्कार असतात राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून देण्यात येणारे, आणि याच्या ठिकाणी समजा एखाद्या दुसऱ्या एखाद्या ट्रस्टचं वगैरे नाव टाकलं तर मात्र आपण कन्फ्यूज होऊ शकतो. तर हे पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाकडूनच देण्यात येतात, बरोबर असणारं पहिलं विधान आहे. सन 2019-20 सालचा हा पुरस्कार उषा खन्ना यांना दिलेला आहे. आणि तिसऱ्या विधानामध्ये मात्र त्यांचं कार्य आपल्याला विचारलेलं होतं. तर उषा खन्ना या संगीतकार आहेत, हे सुद्धा बरोबर असणारं विधान आहे. भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी यशस्वी त्यांची कारकीर्द पार पाडलेली आहे. ज्येष्ठ संगीतकार म्हणून त्या ओळखल्या जातात. तर दिलेली तिन्ही विधान बरोबर असणारे आहेत, सर्व विधाने बरोबर. हा पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येतं. तर आता त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट जर बघितले तर त्याच्यामध्ये शबनम, सौतन, साजन की सहेली, सुहागन, हम हिंदुस्तानी, लाल बंगला, सबक, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, तर असे वेगवेगळे चित्रपट आहेत. आणि या प्रसिद्ध चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. तर उषा खन्ना या संगीतकार आहेत, लक्षात ठेवायला पाहिजे. तर इथंच आपल्याला संगीतकाराच्या ऐवजी दुसरं काही गायक वगैरे जर दिलं असतं तर मात्र आपण कन्फ्यूज होऊ शकतो जर न्यूज व्यवस्थित वाचली नसेल तर. या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, सर्व विधान ही बरोबर असणारी आहेत. पुढचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला एकदा पर्यटन पंधरवडा विचारलेला होता. तर हे पंधरवडे सप्ताह महोत्सवाचे असणारे सप्ताह महोत्सव ते कधी साजरे केले जातात ते, किंवा काही अतिमहत्वाचे असणारे दिन, तर हे पूर्व परीक्षेत आपल्याला एका दुसरा प्रश्न याच्यावरती असतो. आणि हे आपल्या हातातले मार्क आहे, म्हणजे एकदा जर आपण व्यवस्थित ते वाचून ठेवलं तर उजळणी 1-2 वेळा जर आपण केली तर आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित सुटू शकतो. तर कुष्ठरोग निवारण दिनाबद्दल दिनानिमित्त 30 जानेवारी 2020 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीमध्ये हा पंधरवडा महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. 30 जानेवारीला सर्वत्र ग्रामसभांचे आयोजन करून कुष्ठरोग निवारण करायचं अशी शपथ या पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेली होती. तर दरवर्षी 30 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. तर त्या दिनानिमित्त हा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला होता. आणि स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत यावर्षी कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध हे घोषवाक्य या पंधरवड्यानिमित्त ठरवण्यात आलेलं होतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये 13,000 आसपास कुष्ठरोग रुग्ण उपचार घेत आहेत. आणि दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी 2 आठवड्यांची कुष्ठ रुग्ण शोध मोहीम, म्हणजे त्या मोहिमेच्या दरम्यान राज्यातले असणारे कुष्ठरोगी किंवा त्याच्याबद्दलची असणारी शोध मोहीम ही घेतली जाते. तर आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे तर या पंधरवड्याचा असणारा कालावधी आपल्याला तो तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तर 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी आणि तो दिन सुद्धा लक्षात ठेवायलाच पाहिजे. 30 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर दिन आपल्याला जोड्यावर वगैरे विचारला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 4th क्रमांकाचा, भारत 2020 किंवा भारत 2020 हा अहवाल कोणत्या संस्थांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे असं विचारलेलं होतं. तर भारत 2020 नेमका हा अहवाल काय आहे, तर भारतानं ऊर्जेच्या संदर्भातली जी काही धोरणं आखलेली आहे तर त्या धोरणांचा पुनरावलोकन करणारा हा अहवाल आहे की आपण काय प्रगती केलेली आहे किंवा ऊर्जा निर्मितीसाठी आपण कोणती पावले उचललेली आहेत. तर या संदर्भातला असणारा हा अहवाल आहे भारत 2020. तर तो कोणत्या दोन संस्थांनी प्रकाशित केला प्रसिद्ध केला असं आपल्याला विचारलेलं होतं. जानेवारी 2020 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर IEA
इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आणि त्याच्या सोबतच त्यांच्या सहाय्याने नीती आयोग या दोन संस्थांनी हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर असे प्रश्न वाचत असताना IEA किंवा याच्या अगोदर आपण हिनले पासपोर्ट इंडेक्स वाचलेला होता आणि त्याच्यामध्ये IATA नावाची संस्था होती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती IAEA. तर अशा वेगवेगळ्या या संस्था आहेत, संघटना आहेत. तर त्या व्यवस्थित आपल्याला माहित असलं पाहिजे की नेमक्या कोणत्या संस्थांनी कोणकोणते अहवाल किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे काही त्यांचे निर्देशांक वगैरे येत असतात तर ते प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यामुळे या संस्थांच्या नावामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. IEA, IATA आणि IEEA तर अशा वेगवेगळ्या ह्या संस्था आहेत. तर या अहवालामध्ये काही ठळक गोष्टी सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सरकारनं सुरू केलेल्या विविध योजना असतील. मग मागच्याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेली उज्ज्वला योजना जी 1 मे 2016 सुरू झाली किंवा गिव्ह इट अप नावाची योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. तर स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन वापरण्यासाठी या योजनांमुळे चालना निर्माण झालेली आहे. किंवा भारत जगभराचा जर विचार केला तर चीन आणि अमेरिका नंतर भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेलाचा ग्राहक आहे. तर अशा काही विविध गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. किंवा दुसरी गोष्ट याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे की भारत हा जगातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आहे. किंवा भारतातील दरडोई कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 1.2 टन असून ते जागतिक उत्सर्जन सरासरीच्या तुलनेत कमी आहे. जागतिक उत्सर्जन सरासरी ही 4 टन आहे सरासरी असणारी दरडोई उत्सर्जन. तर त्याच्या तुलनेत ती कमी आहे. भारताची CO2 उत्सर्जन दरडोई CO2 उत्सर्जन 1.2 टन इतकं आहे. अशा काही गोष्टी त्या अहवालामध्ये दिलेल्या आहेत. तर अहवालातल्या असल्या ठळक गोष्टी आपल्याला पूर्व परीक्षेला विचारत नाहीत. मुख्य परीक्षेला वगैरे तेलाच्या बाबतीत मग भारत किती क्रमांकावरती आहे, ग्राहक आहे किंवा निर्यात किती होते, तर अशा गोष्टी आपल्याला त्या मुख्य परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी विषयीची विधानं विचारात घ्या आणि त्यापैकी कोणकोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं होतं. पहिलं विधान असं म्हणतं, या एजन्सीचे मुख्यालय पॅरिस येथे आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचा इतिहास किंवा पार्श्वभूमी जर आपण बघितली तर ओपेक देशांनी तेलाच्या किमतीमध्ये जी काही भरमसाठ वाढ केलेली होती 1973 आणि त्याच्यामुळे 1973 ऑइल क्रायसिस आलेलं होतं. तर त्या पार्श्वभूमीवरती 1974 या एजन्सीची स्थापना करण्यात आलेली होती. 1974 हे साल सुद्धा लक्षात ठेवा. 1974 या एजन्सीची स्थापना करण्यात आलेली आहे. या संस्थेचं किंवा एजन्सीचं सचिवालय मुख्यालय आहे ते पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे. दुसरं विधान असं म्हणत आहे, भारत या संस्थेचा सदस्य देश आहे. तर आता सदस्य देश आणि सहसदस्य देश म्हणजे असोसिएट मेंबर आणि मेंबर याच्यामध्ये फरक आहे. तर भारत या संस्थेचा सदस्य देश नाही. तर आता सध्या भारत असोसिएट मेंबर म्हणून या संस्थेसोबत कार्य करतो, त्याच्यामुळे दुसरं विधान हे चुकीचं असणारे विधान आहे. आणि तिसरं विधान आहे, या संस्थेकडून वर्ल्ड एनर्जी आउटलुक रिपोर्ट जाहीर करण्यात येतो. तर हे सुद्धा विधान बरोबर असणार आहे. पहिलं आणि तिसरं विधान बरोबर असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 A आणि C हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. तर या संस्थेचे सहसदस्य देश भारत, ब्राझील, चीन, इंडोनेशिया, मोरोक्को, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि थायलंड एवढे असोसिएट मेंबर म्हणून या संस्थेचे कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक IIP असं इथं पाहिजे होतं. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर हा निर्देशांक राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून म्हणजेच NSO कडून प्रकाशित करण्यात येतो असं इथं म्हटलेलं आहे. आणि दुसरं विधान त्यातलं आहे, हा निर्देशांक काढण्यासाठी 2004-05
हे वर्ष आधारभूत मानण्यात येते, तर त्यातलं दुसरं विधान आहे ते चुकीचं असणार आहे. हा निर्देशांक काढण्यासाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष मानण्यात येते आणि पहिलं विधान मात्र बरोबर असणार आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. तर अलीकडेच म्हणजे 2019 मध्ये हे चर्चेला होतं की सीएसओ आणि एनएसएसओ यांचं विलीनीकरण झालेलं होतं, मर्जिंग झालेलं होतं आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी प्रकाशित केल्या जातात त्या एनएसओ कडून प्रकाशित करण्यात येतं. एनएसएसओ आणि सीएसओ या दोन कार्यालयांचं विलीनीकरण एनएसओ मध्ये करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अलीकडे सीपीआय आणि आयआयपी हे निर्देशांक सुद्धा एनएसओ ही संस्था प्रकाशित करत असते. तर या निर्देशांकामध्ये प्रामुख्यानं आयआयपी मोजण्यासाठी 809 मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर 55 मायनिंग प्रोडक्ट्स विचारात घेतले जातात आणि त्याच्यानंतर हा निर्देशांक काढण्यात येतो. तर या निर्देशांकामध्ये मग वेगवेगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने वेटेज वगैरे दिले जातं, तर त्या वेटेजवरती सुद्धा अर्थशास्त्रामधून आपल्याला प्रश्न एकदा विचारलेला होता. तर अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून ठेवा. एनएसओ किंवा एनएसएसओ आणि सीएसओ यांची अगोदरची झालेली स्थापना, आता त्यांचं विलीनीकरण झालेलं आहे, परंतु आपल्याला काही अप्लाइड गोष्टी जर जुन्या विचारल्या तर आपल्याला त्या जमायला पाहिजेत. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बघून ठेवा आणि जे काही निर्देशांक अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासतो अभ्यास करत असताना, म्हणजे ज्याच्यामध्ये सीपीआय असेल किंवा सीपीआय कंबाईन असेल किंवा डब्ल्यूपीआय, इत्यादी सगळे निर्देशांक आणि त्यांची आधारभूत वर्ष हे सुद्धा आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा या निर्देशांकांची आधारभूत वर्ष बदलण्यासाठी काही समिती सुद्धा गठीत करण्यात येतात, तर त्या समितींची नावं सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकतात. तर यातलं फक्त ए बरोबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2020 बद्दलची विधान अभ्यासात घ्या आणि योग्य विधान विधान निवडा असं आपल्याला ते विचारलेलं होतं. तर पहिलं विधान असं म्हणतं, द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट एरी नावाची जी काही संस्था आहे, तर या संस्थेमार्फत या परिषदेचे आयोजन केले जाते असं पहिल्या विधानामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे, तर बरोबर असणार ते विधान आहे. दुसरं विधान असं म्हणतं, दर 5 वर्षातून एकदा ही परिषद भरवली जाते, चूक असणारे विधान आहे. तर दरवर्षी या परिषदेचे आयोजन करण्यात येते आणि 2020 सालची ही परिषद जानेवारी महिन्यामध्ये 29 ते 31 जानेवारीच्या दरम्यान ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेली होती. तर ए आणि सी ही दोन विधानं बरोबर असणारी आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या परिषदेची संकल्पना टुवर्ड्स 2030 मेकिंग दी डिकेड काउंट अशा पद्धतीची या परिषदेची संकल्पना 2020 सालाची होती. तर या शिखर परिषदेमध्ये जे काही नोबेल पुरस्कार विजेते असतात किंवा राजकीय नेते आणि इतर ज्या काही संस्था आहेत संशोधन करणाऱ्या किंवा शाश्वत विकासाशी संबंधित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या संस्था, तर त्यांना सुद्धा कधी कधी या परिषदेमध्ये बोलवलं जातं. तर या सगळे या परिषदेमध्ये भाग घेत असतात आणि त्याच्यानुसार धोरण निर्मिती वगैरे केली जाते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सीआयआयशी संबंधित असणारा, अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे. तर सीआयआय याचा फुल फॉर्म असा आहे, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज. तर ही संघटना 2020 साली सेवा आणि उद्योग वाढीची 125 वर्ष पूर्ण करत आहे. तर हे सुद्धा विधान आपल्या ब मध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती चुकीची असणारी आहे. 125 वर्षे सीआयआयला आता पूर्ण होत आहे. तर सीआयआय बद्दल जर आपण माहिती घ्यायची झाली, तर ही बिगर सरकारी ना नफा आणि उद्योगांद्वारे व्यवस्थापित असणारी संघटना म्हणून कार्य करत असते. तर ही सरकारी संघटना नाहीये, तर बिगर सरकारी आणि ना नफा या तत्वावरती काम करणारी ही संघटना आहे. या संस्थेची स्थापना 1895 झालेली होती. अभियांत्रिकी व लोह व्यापार संघटना अशा नावाने तिची स्थापना करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर विविध संघटनांच्या विलीनीकरणानंतर 1991 सीआयआय ही
ही संस्था स्थापन झाली. CII स्थापन कधी झाली? 1991 ला. तर या संस्थेला आता 125 वर्ष पूर्ण होत आहे. तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं ए आणि बी, दोन्हीही नाही, दोन्हीही विधान ही चुकीची असणारी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सामाजिक या घटकाच्या अंतर्गत जाणारा हा प्रश्न. आणि प्रथम ही एनजीओ असर नावाचा अहवाल जाहीर करत असते आणि त्या अहवालामध्ये प्रामुख्यानं बालकांची जी काही शैक्षणिक स्थिती असते ती त्याच्यामध्ये दर्शवलेली असते. 2019 असणारा अहवाल जानेवारी 2020 मध्ये तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालाची संकल्पना काय असं इथं आपल्याला विचारण्यात आलेलं होतं. तर प्रारंभिक वर्षे अर्ली इयर्स ही या अहवालाची संकल्पना होती. तर अर्ली इयर्स कोणती असतात? तर जगभरामध्ये लहान बालकाच्या आयुष्यातली 0 ते 8 वर्षे ही प्रारंभिक वर्षे किंवा अर्ली इयर्स म्हणून ओळखली जातात. आणि प्रामुख्यानं याच वयामध्ये जो काही संज्ञानात्मक किंवा सामाजिक आणि भावनिक जो काही विकास होतो बालकांचा, तर या प्रारंभिक वर्षामध्ये त्यांचा तो विकास घडून येतो. तर ही प्रथम नावाची एनजीओ आहे आणि या एनजीओ कडून असर नावाचा अहवाल प्रकाशित करण्यात येतो. ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट आणि याच्यामध्ये बालकांच्या संदर्भातली म्हणजे शाळापूर्व वयोगटातली बालकं म्हणजे 4 ते 5 वर्ष वय असणारी बालकं किंवा वयाच्या 4थ्या वर्षापासून 5व्या वर्षापर्यंत बालकांची सर्व कार्य करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावरती सुधारत असते आणि त्याच्याशी संबंधित असणारी माहिती या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आलेली असते. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रारंभिक वर्षे अशी या अहवालाची संकल्पना होती. आणि 10वा प्रश्न आपल्या शेवटचा प्रश्न या भागातला आहे. तर मनरेगा योजनेच्या संदर्भात आपल्याला इथे विचारलेलं होतं. मनरेगा योजनेचा जर विचार केला तर 2 फेब्रुवारी 2006 साली 200 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि 1 एप्रिल 2008 पासून देशभरामध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेस महात्मा गांधीजींचे नाव देण्यात आलेले आहे आणि तिथून पुढे या योजनेचा प्रवास आतापर्यंत सुरू आहे. तर या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास प्रत्येक आर्थिक वर्षास किमान 100 दिवसांचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आलेली असते. आणि मनरेगा अंतर्गत काम करण्यासाठी जर अर्जदाराने अर्ज केला तर अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत आणि त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये त्याला रोजगार पुरवला जातो. आणि तसे जर न झाल्यास अर्जदारास प्रतिदिन बेरोजगारी भत्ता सुद्धा देण्याची तरतूद या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्याला या योजनेमध्ये महिलांना आरक्षण किती आहे असं विचारण्यात आलेलं होतं. तर या योजनेमध्ये कामामध्ये महिलांसाठी 33% इतकी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं. तर या लेक्चरमध्ये जे 10 प्रश्न होते ते आता आपण पाहिलेले आहेत. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा असेच नवीन आणि महत्वाचे असणारे 10 प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. तर मित्रांनो, लॉकडाऊनचा कालावधी असल्या कारणानं बऱ्याचदा अभ्यासामध्ये आपलं मन लागत नाही किंवा ज्या ठिकाणी आपण अभ्यास करत होतो तर तिथून बऱ्याच जणांना आपल्या गावाकडे वगैरे विस्थापित व्हावं लागलेलं आहे. तर त्याच्यामुळं अभ्यासामध्ये कोणताही खंड पडू देऊ नका. बऱ्याच गोष्टी किंवा अलीकडच महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं नवीन पदभरती होणार नाही असं सुद्धा जाहीर केलेलं आहे. परंतु डिक्लेअर झालेल्या ज्या काही एक्झाम आहेत तर त्याच्या संदर्भात त्याच्यामध्ये कोणतीही तरतूद किंवा त्याचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळं अभ्यास सोडण्यात काहीच अर्थ नाही. परीक्षा कधी ना कधी, समजा 6 महिन्यानं का होईना परंतु परीक्षा जर झाल्या तर आपण त्यावेळी तयार असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही अफवांवरती वगैरे विश्वास ठेवू नका. आजपर्यंत आपण केलेले कष्ट वाया जाता कामा नये. त्याच्यामुळं दररोज थोडा का होईना आपण अभ्यास केला पाहिजे. अगोदर केलेल्या अभ्यासाची उजळणी सुद्धा केली पाहिजे. कारण बरेच जण 4-5 वर्षापासून आपली स्वप्न किंवा अधिकारी बनण्यासाठी अविरत कष्ट करत असतात
त्याच्यामुळे अचानक हा खंड पडल्यामुळं किंवा परीक्षांच्या तारखा अनिश्चित असल्या कारणानं बऱ्याचदा आपल्याला टेन्शन वगैरे येतं, परंतु तसं टेन्शन न घेता जो काही आपण याच्या अगोदर अभ्यास केलाय तर त्याची उजळणी करत राहणं हेच योग्य आणि शहाणपणाचं ठरणार आहे. तर व्यवस्थित अभ्यास करा, काळजी घ्या, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.